सी हे बघा, हे रेडीमेड मिल्क पावडर आहे आणि हे आपण घरी बनवलेलं मिल्क पावडर आहे. एक खूप सिमिलॅरिटी आहे याच्यामध्ये, फक्त थोडासा कलरमध्ये चेंज आहे. नमस्कार, मी लतिका पूर्णपात्रे. पूर्णपात्रेस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण मिल्क पावडर कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मिल्क पावडर आपण कुठलंही डेझर्ट, बर्फी, आईस्क्रीम काहीही करताना आपण महागातली मिल्क पावडर आणतो आणि मग ती वापरतो, पण ती फार महाग भेटते. तशीच आपण जर घरी बनवली तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मग आज आपण मिल्क पावडर घरी बनवणार आहोत, ती पण विदाऊट मशीन. पण तुम्हाला यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. मी इथे दोन पॅकेट्स म्हणजे 500-500 ml पॅकेट्स आहेत. हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही लो फॅट किंवा फुल फॅट कुठलंही घेऊ शकता. मी यामध्ये आधीच काढून ठेवलेलं आहे ते आणि त्याला तापून घेतलेलं आहे. आता आपण गॅस ऑन करून त्यावरती मी तर सजेस्ट करेल की तुम्ही थोडीशी अशी स्प्रेड मोठी कढई घ्या आणि त्यामध्ये आपण हे दूध शिफ्ट करून घेऊया. ही अशी जर मोठी कढई घेतली आणि थोडंसं जाडबुडाची घेतली तर दूध छान बॉईल होतं. पहिले आपण फुल गॅसवरती याला एक उकळी येऊ देऊया. हे बघा, याला छान उकळी आलेली आहे. आता आपण याला लो टू मीडियम फ्लेमवरती उकळू द्यायचं आहे आणि ही जी साय लागती आहे साईडला, ही आपल्याला याला सोडून दुधामध्ये परत मिक्स करायची आहे. आणि ही सगळी प्रोसिजर हलक्या हाताने करायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याला कंटिन्युअस आपल्याला हलवायची गरज नाही आहे. फक्त साईडला जर असं साय जमा झाली असेल तरच काढायची गरज आहे. आपण हे करता करता आपल्या आपल्या किचनमधले कामं देखील करू शकतो, म्हणजे कंटिन्युअस याला बघण्याची गरज नाही आहे. दूध आता जवळपास 50% रिड्यूसपर्यंत झालेलं आहे. आपल्याला याचा खवा बनवायचा आहे आणि त्यानंतर आपण याची मिल्क पावडर बनवणार आहोत. अजून थोडा वेळ लागणारच आहे याला. हे पहा, आता याला दाण्यांसारखं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आता या स्टेजला फुल गॅस करून याला कंटिन्युअस स्टर करत राहून याला पटकन बनवू शकता, पण मी याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच होऊ देते. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून पण याला जवळपास 1/2 ते 1 मिनिट कंटिन्यू स्टोअर करत राहायचं आहे. ते बंद केल्यावरती पण त्याची थोडीशी हीट आपल्याला कमी करायची आहे. आणि हे करून झाल्यावरती याला कढईमध्येच थोडंसं स्प्रेड करून ठेवायचं आहे थंड करण्यासाठी. आपण बनवलेला खवा आता हे बघा रूम टेम्परेचरला आलेला आहे. आपण याला आता ताटामध्ये साईडला काढून घेऊया. याला आता ताटामध्ये काढून ठेवलेला आहे. याचा जो कलर आहे तो आपण कुठल्या प्रकारचं दूध घेतलं आहे त्याच्यावरती डिपेंड असतो. जर आपण गोल्डन दूध घेतलं आहे तर त्याचा थोडासा येल्लोइश कलर येतो. तर आपण आता याचं एक आपण सांडगे किंवा वडे जसे तोडतो तसे एकदम बारीक 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 पूर्ण ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी अशा पद्धतीने दोन ताटांमध्ये याला स्प्रेड करून घेतलं आहे, वड्यांसारखं मोडून ठेवलं आहे. आपल्याला आता 6 ते 7 तास फॅन खाली वाळवून घ्यायचं आहे जेणेकरून हे लवकर वाळेल आणि असं लांब लांबच वड्यांसारखं तोडून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि यानंतर आपण याला उन्हामध्ये म्हणजे सनलाईटमध्ये 1 दिवस ठेवणार आहोत, म्हणजे त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईल. आता हे 6 ते 7 तास मी याला फॅनच्या खाली वाळत घातलेलं होतं. हे बघा, आता हे पूर्णपणे असं निघालेलं आहे, म्हणजे जवळपास 30 ते 40% हे वाळलेलं आहेच आहे. आता आपण याला पूर्ण 1 दिवस सनलाईटमध्ये म्हणजेच उन्हामध्ये ठेवूया. आता सध्या ऊन खूप आहे तर कदाचित लवकर वाळेल आणि मग आपण परत चेक करूया. हा खवा पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर हे बघा पूर्णपणे वाळलेला आहे. असा वाजला पाहिजे तो. कदाचित कमी जास्तही वेळ लागू शकतो तुम्हाला, 2 दिवसही लागू शकतात, पण हे प्रखर ऊन असल्यामुळे 1 दिवसामध्ये आणि आपण पूर्वी 6 तास त्याला फॅनखाली वाळत घातलं होतं त्यामुळे तो वाळला. आता आपल्याला मी इथे 4 चमचे साखर घेतलेली आहे. आपल्याला साखर पण वेगळी दळून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. मी इथे छोटं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये टाकते.
साखरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण रेडीमेड जे मिल्क पावडर असतं त्यामध्ये साखर असतेच थोडीफार. जर तुम्हाला शुगरलेस जर बनवायची असेल, शुगर फ्री, तर तुम्ही साखर थोडीशी कमीसुद्धा घालू शकता. आता आपण आता साखर मिक्सरला बारीक फिरवून घेऊया. आपली पिटी साखर छान बारीक मिक्स करून तयार झालेली आहे. आपण ही काढून घेऊया. भांड्यात आपला जो खोवा आहे तो टाकलेला आहे. हे मिक्सरमधून काढताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे काढताना कंटिन्यू मिक्सर नाही फिरवायचं आहे 2 ते 3 मिनिट. आपल्याला त्याला बंद चालू करत करत असं फाईन पावडर तयार करायची आहे. चला तर मग मी फिरवून घेते. मी याला दोनदा काढून घेतलेलं आहे. हे बघा, मी सेकंड टाईमचं दाखवते आहे तुम्हाला. बारीक पावडर करून घेतलेली आहे. आपण याला म्हणजे मी सांगितलं ना एकदाच नाही फिरवायचं आहे, थोडं बंद चालू करत फिरवायचं आहे. याचं कारण असं की जर कंटिन्यू फिरवलं तर त्याला थोडंसं तूप सुटण्याची शक्यता असते आणि मग आपलं मिल्क पावडर जे आहे ते थोडंसं तेलकट टाईपमध्ये होतं. तसं नको आहे आपल्याला. त्याच्यामुळे आता आपल्याला याला मिक्स करून चाळून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं परफेक्ट मार्केटसारखं मिल्क पावडर तयार झालेलं आहे. याचं टेक्स्चर आणि टेस्ट एकदम मार्केटसारखंच लागतं. फक्त थोडासा कदाचित याच्यात तर नाही आला आहे, कलरमध्ये थोडासा चेंज येऊ शकतो. तेवढा तर येणारच ना ऑब्विसली, कारण त्यांनी मशीनमध्ये काही प्रोसेस करून त्याला व्हाईट केलेलं असतं आणि आपण हे घरी कढईमध्ये बनवलेलं असतं, त्यामुळे थोडासा फरक पडतो. आपण इथे एक एक्झाम्पल बघूया. हे बघा, हे रेडीमेडवालं मिल्क पावडर आहे अमूल्यचं. हे बघा, तुम्हाला मी दाखवते टेक्स्चर याचं. हे बघा आणि हे बघा, किती सिमिलरनेस आहे याच्यामध्ये. आपण हे मिल्क पावडर रूम टेम्परेचरला 1 महिना ठेवू शकतो आणि जर 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवायचं असेल तर ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.